अत्यंत सुंदर पत्नीला मांडली सर्वांची चाललेली पल्लवी उभी राहिली त्या व्यक्तीला 3 मिनिटं दिल्यावर मी म्हटलं नाही तिला थोडा आणखी बोलतो. आणि याला एक कारण आहे की पल्लवी ज्यावेळेस मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळेस पल्लवीची ओळख झाली आणि तिच्यातला टॅलेंट माझ्या लक्षात आला. ती रेणके साहेबांची मुलगी हा एक भाग आहे. एक अत्यंत तिचं भाग्य म्हणजे की रेणके साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाच्या कृतीची जन्माला आली. परंतु स्वतः सुद्धा खूप टॅलेंट आहे. म्हणून मी हे राजू साहेब आपण पुढे बघा की हे पल्लवी सिर्फ महाराष्ट्र केले नाही आज लेके प्रियांका दिसे मला लड़की हूँ लड़ सकती हूँ देश में लेके जाने गया और ये लड़की वाली लड़की बहुत टैलेंटेड है बहुत अच्छा काम करती है अत्यंत चांगल अच्छा की आपल्याला पुढच्या पिढीचा विचार करावा लागतो. आपण कुटुंब चालवतो तसा पुढच्या पिढीचा विचार करतो तसा आपल्याला आता पुढच्या पिढ्या काँग्रेसच्या विचाराच्या निर्माण करत असताना तिथे जिथे टॅलेंटेड मुलं असतील ते पुढे नेणं आवश्यक असतं. मला एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं असं या निमित्तानं वाटतं हे मी तुम्हाला सांगितलं. खरं ते आजच्या याच्यामध्ये मला विषय दिला महामंडळ मंडळात काही नाही तुम्हाला चांगला वाटा मिळत त्याच्यावर फार बोलण्याची काही गरज नाही. माझ्यामध्ये विषय कोणाला काय द्यायचा वाटा मिळणारच तुम्हाला तुम्हाला दिल्याशिवाय राहतच नाही. तुम्ही काही काळजी करू पाहिजे देता कोण दुसरं शेवटी निश्चितपणे चांगला हिस्सा हा त्यांच्या वाट्याला राहील. खरं या निमित्तानं बोलत असताना मी जास्त बोलणार नाही. आमच्यावर जबाबदारी माननीय नाना भाऊंनी माझ्यावर आणि केदार साहेबांवर जबाबदारी टाकली पक्षाची काही म्हणून आम्हाला थोडस बाहेर त्याकरता जायचं काही काम आहे. विधान परिषदेच्या जो बीपीचे पुन्हा विड्रॉल उद्या आहे त्याच्यात एकत्र बसून काही काही गोष्टी आपल्याला पाहायच्या कशा पद्धतीने आम्हाला उमेदवारी पुढे द्यायची या सगळ्या गोष्टी पक्षाच्या बैठक आहेत म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. परंतु एक मी सांगेल की महाराष्ट्रामधला ओबीसी समाज हा जर आपण पाहिला तर हा शेवटी सर्व समाजाशी एकरूप झालेला अशा प्रकारचा समाज आहे. जे काही वारकरी संप्रदाय आहे आपला ज्या वारकरी संप्रदायानं सातत्यानं समतेचा विचार मांडला संत ज्ञानेश्वर संत निवृत्ती महाराज असतील सगळे पसंत संत तुकाराम यांचं सगळं आपण उत्तर तत्वज्ञान पाहिलं तर समतेच्या विचारावर आधारित आहे. परंतु या समतेच्या विचारामध्ये आपण जर पाहिलं तर हा विचार घेऊन जाणारे पुढे जे काही संत आहेत त्या संतामध्ये संत चौथा असेल अनेक समाज आपल्या या संतांमध्ये दिसतात. संत चौकोबा असेल संत गोरोबा कुंभार असेल सावता माळी असेल नरहरी सोनार असेल संत जनाबाई असेल संत जेणू असेल आणि कृपा हे सगळे संत कोण हे सगळे संत सर्व समाजाचे आहेत हे कोणालाही नाकार करणार नाही. आपल्या सगळ्यांचा विचार तो वारकरी संप्रदाय संतेचा विचार मानवतेचा विचार सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार हा संतेचा विचार. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली असं आपण म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली परंतु त्या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये जे बावळे होते ते सुद्धा सर्व समाजाचे होते. सगळ्या समाजाला बरोबर घेऊनच स्वराज्याची स्थापना केली. नसता राहिला जर नसता जीवा महाले तर वाचला नसता शिवा असं काहीतरी वाक्य आहे. कोण होता जीवा होता जीवा म्हणून वाचला शिवा कोण होता नावी नावी समाज होता नाविक समाज होता लक्षात घ्या म्हणजे. आणि ओबीसी समाजाचा अर्थ असा की सर्व सर्व समाजाचा शेवटी हा महाराष्ट्र बनलेला हे नाकारता येणार नाही आपल्याला. आपल्याला जो विचार केला पुरोगामी विचार तो महात्मा फुलेंनी मांडला त्यांचं चांगल्या रीतीने मांडणी जी केली ती महात्मा फुलेंनी केली आणि महात्मा फुलेंच्या विचाराची अंमलबजावणी शाहू महाराजांनी केली की आरक्षण त्यांनी प्रथम आरक्षण दिलं पाहिजे हे सांगणारे शाहू महाराज होते हे दिसून आपल्याला चालणार. आणि म्हणून आपली जी परंपरा आहे ती परंपरा पुढे नेण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. आता जे काही सत्तेवर आहेत केंद्रामध्ये जे आरएसएस विचार आहे त्यांचा त्या आरएसएस विचार हा आरक्षणाला मानणारा नाहीये आपण लक्षात घ्या.
आरएसएसचा विचार जो आहे, आरएसएस म्हणजे कोण? आरएसएस म्हणजे असं आहे की संत ज्ञानेश्वरांच्या ज्यांनी हाल केले त्या भावंडांची ते आरएसएस. संत तुकारामच्या गाथा पण होणार आहे आरएसएस होतोय. महात्मा फुले संग्रह फुलेला संग्रह आरएसएस. महात्मा गांधींच्या त्यांना स्मृती त्यांना सुद्धा मृत्यू आला तो आरएसएसच्यावरती. शेवटी एक विचार जो आहे तो आरएसएसचा आहे, दुसरा विचार आपला आहे. हा विचार पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. देशामध्ये सर्वात प्रथम 1993 ला ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने केला लक्षात घ्या. आणि तो दिशादर्शक ठरला आणि पूर्णपणे ओबीसींचा आरक्षणाचा विचार देशामध्ये सुरू झाला. 74 घटना दुरुस्तीमध्ये ज्या पद्धतीने 27% आरक्षण दिलं गेलं त्याचा परिणाम 56,000 प्रतिनिधी ओबीसी समाजाचे ग्रामपंचायतमध्ये, 6,900 सभासद ब्लॉक पंचायतीमध्ये, 589 जिल्हा परिषदेमध्ये असे प्रतिनिधित्व सुद्धा मिळालं. शेवटी हे सगळं काँग्रेसनं केलं हे विसरून आपल्याला चालणार नाही. आता काही आपण आहे ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न, त्याचे टक्केवारीचा प्रश्न यामध्ये चाललेला आहे. महाराष्ट्र शासन म्हणून महाविकास आघाडी म्हणून सुद्धा काँग्रेस त्यामध्ये आहे. माननीय नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली माननीय नानाभाऊ अध्यक्ष होते आणि विधानसभेचा अध्यक्ष असताना त्यांनी अचानकपणे सभागृह बदलले असताना ओबीसीचा ठराव मांडला का ओबीसीची जनगणना झाली पाहिजे असा ठराव मांडला आणि सगळ्या सभागृहाला मंजूर करावा लागला तो सांगतो. सगळ्या सभागृहाला आता तिथे आमचे भंडारजी माळी म्हटले की ओबीसीला राजकीय तिथे पक्षाचा आरक्षण द्या. अरे जिथं तुमचा अध्यक्षच ओबीसीचा आहे तिथं आणखी तुम्हाला आरक्षण पाहिजे का? नेतृत्व तुमच्याकडे. नेतृत्व देऊन टाकलं तुमच्याकडे असं काय करणार? अरे वडेट्टीवार या पद्धतीनं तुम्हाला सांगतो त्यांनी तो विभाग सांभाळला आहे आणि ज्या पद्धतीनं मांडणी केली पक्षामध्ये आपली केलेली राज्यामध्ये नानाभाऊंना जोड वडेट्टीवारांची मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये वडेट्टीवारांनी आणि नानाभाऊंनी एक चैतन्य निर्माण केलं ओबीसी याच्यामध्ये हे नाकारता कधी. अरे बोललो नाही का बस हे सगळं काही गोष्टी आहेत. शेवटी त्याच्याकरता मेहनत करावं लागते, फिरावं लागतं, भाषण करावं लागतं, थोडं भाषण जादा होतं उत्साह निर्माण करण्याकरता. परंतु काही असो की आता तुम्ही ओबीसीचे नेते महाराष्ट्राचे नाव घ्यायचं ठरलं तुमचं दोघांचं घ्यावं लागतं हे नाटक तरी करा बाबा. तुम्हाला ओळखून आता महाराष्ट्राचं ओबीसी नाही आणि तुम्ही कष्टाने मिळवलेलं आहे, मेहनतीने मिळवलेलं आहे हेही नाकारता येणार नाही. म्हणून ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचंय. मी आपल्याला सांगेल की तुम्ही दिवसभराच्या चर्चेमध्ये अजून खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला नेत्यांचं मिळणार आहे. के राजू साहेब मुद्दा आलेले खरं म्हणजे ते अशा त्याला त्याचा मी तुम्ही पाहिलं नाही ते पाठीमाग मार्गदर्शन त्यांचं असतं. तारिक अनवर साहेब मुद्दा इथपर्यंत आले का आप आहे एक बहुत अच्छा वर्ग आप आहे बाहेर आहे ये दोनों भी इतनी आपके इस कोई प्रॉब्लम में इतनी नहीं दिखाई दी लेकिन आज आए ये तो कभी ना आने वाले लोग आपके पास आए ये बहुत अच्छा हुआ है. मैं अपना एक मांगे कि तुम्हें दिवसभर मे चर्चा होगी ये दोन पद्धति ने करा. एक पद्धति ना ओबीसी ओबीसी करता कराए काम आता अपन पाठ्य अहवाल आपला जाईल आपल्याला सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालय न्याय घेईल याची खात्री मला वाटते. पाठ्यांचा अहवाल घेण्यातून न्याय आपल्याला मिळणार आहे अशी खात्री मनापासून खात्री आम्हाला वाटते. परंतु तुम्ही आजच्या चर्चेमध्ये हे करा की ओबीसी हा विषय घेऊन चर्चा करा पण त्याचबरोबर दुसरी चर्चा करा की महाराष्ट्रात काँग्रेस कशी पुढे न्यायची आहे. कारण आपण सगळेजण का कशाकरता काम करतो एक आहे की शेवटी पुरोगामी विचार समतेचा विचार तो राज्यघटनेचा विचार आहे. ज्यांनी आपल्याला हक्क दिले ज्यांनी आपल्याला राजकारणामध्ये स्थान दिले ती जी राज्यघटना आहे ती वाचवायची असेल तर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठरवायच्या दुसरा पर्याय नाही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर तुमचे आमचे सगळे हक्क जाण्याची वेळ येणार आहे, लोकशाही मदतीची वेळ येणार आहे
हे सगळा विचार करायचा असला एका बाजूला आपण ओबीसी हा विषय घेऊन काम करत विचार करा परंतु त्याबरोबर पक्षाची संघटना कशी वाढवायची याचाही आज चर्चा व्हावी. आदरणीय सुनीलजी आदरणीय राहुलजी आपल्याकरता काम करताय. खरं सांगतो मी तुम्हाला त्यांना आता ईडीच्या नोटिसा ईडीच्या नोटिसा मला दिला सोनिया गांधीला ज्या माऊलीचा त्याग किती आपल्या सासूची हत्या झाली सासूंचा संपूर्णपणे इंदिराजींना गोळ्यांनी छिन्नछिन्न करण्यात आलं संपूर्ण शहराच्या त्यावेळेस त्यांना उचलून स्वतः मांडीवरून हॉस्पिटलला नेणाऱ्या सोनिया गांधी लक्षात ठेवा. सोनिया गांधी आपल्या पतीची पती पाऊस वटामध्ये पूर्ण चिन्हडे झाल्या राजीवजी गांधी यांच्या त्या गोळा करायला जाणाऱ्या सोनिया गांधी. अरे या माऊलीचे काय तुम्ही छळ काय करता हा छळ माऊलीचा छळ जे करता तुम्ही सोन्याचा छळ करता तुम्हाला ही जनता शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा स्पष्टपणे सांगण्याची वेळ आपल्या सर्वांना आली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विचार करत असताना देश पुढे जायचा असेल देश सामर्थ्यवान बनवायचा असेल तर जो आपल्या संतांनी सर्व संतांनी सांगितलेला समतेचा विचार आपली राज्यघटना दिलेला आपल्याला समतेचा विचार हा विचार पुढे घेऊन जावा लागणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा काँग्रेसच एक पक्ष आहे की हा देशाला पुढे नेऊ शकतो त्याचाही त्यानंतर आपण सर्वांनी चर्चा करावी. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.